होळी, धुलिवंदन आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थांचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता नाशिकच्या पंचवटी कारंजा पंचवटी पोलीस स्टेशनच्या वतीने दंगा काबूचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पंचवटी कारंजा परिसरात बॅनर लावण्याच्या कारणाने या दोन गटाच्या वादाचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच नियंत्रण कक्षाद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांना माहिती मिळताच त्यांनी दंगा करणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांना अटक करण्याचेही प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच पंचवटी कारंजा, विनोद गार्मेंट्स, शनी चौक, कपालेश्वर, मालेगाव स्टँड या परिसरात रूट मार्च पोलिसांच्या वतीने घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलीस सहायक आयुक्त मधुकर गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख आणि आदी कर्मचारी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक.